सरल पोर्टलवर विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी अर्ज भरताना विद्यार्थ्यांच्या जातीचा उल्लेख करण्यासाठी केवळ ब्राह्मण किंवा इतर असे दोनच पर्याय शालेय शिक्षण विभागाकडून उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नव्या पर्यायामुळे समाजात चुकीचा संदेश जात असून सामाजिक तेढ निर्माण होण्यास असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे या पर्यायांमध्ये तातडीने बदल करून चुका दुरुस्त करण्याची मागणी ब्राह्मण सेवा संघाचे संस्थापक सुद पुराणिक यांनी केली आहे. मी अखिल भारतीय ब्रह्म महाशिखर परिषदेचा उपाध्यक्ष आहे पुराणिक म्हणून. तर माझ्याकडे अनेक मुख्याध्यापकांच्या आमच्या प्रवक्त्याकडे तक्रारी आल्या, माझ्याकडे काही तक्रारी आल्या. हा फॉर्म भरताना हा सरळचा जो फॉर्म भरतो आहे याच्यामध्ये ब्राह्मण व ब्राह्मणेतर असं विचारणा केलेली आहे. फक्त ब्राह्मण आणि इतर असा फरक करायची गरज नव्हती. जनरल कॅटेगरीमध्ये ब्राह्मण आहेत, जैन आहेत, इतर सर्व जाती ज्या जनरल कॅटेगरीमध्ये आहेत त्या कोणाचाही उल्लेख न करता फक्त ब्राह्मणांचाच उल्लेख केला. मग फक्त ब्राह्मणच का ह्याची विचारणा मी वर्षाताईंकडे केली होती. आणि काल आयुक्तांना आम्ही जेव्हा पत्र दिलं तेव्हा काल त्यांनी दुपारपासून ही दुरुस्ती करतोय म्हणून मला फोन करून सांगितलं. ते फोनचं कॉल रेकॉर्ड पण मी ठेवलेलं आहे. पण ही दुरुस्ती करावी लागली म्हणजेच शासनाने किंवा प्रशासनाने शासकीय खात्याच्या प्रशासनाने हा जातीभेद सुरू केलेला आहे हे दिसून येते. आता हा विषय जरी मिटला असला वर्षाच्या गायकवाडांचा तरी आज नवीन असा एक विषय आलेला आहे. SSC बोर्डाचा जो फॉर्म आहे त्या फॉर्ममध्ये पण सर्व जाती लिहिल्यात, मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन वगैरे. पण हिंदू हा शब्द न लिहिता तिथं नॉन मायनॉरिटी सेक्टर अशी विचारणा केलेली आहे. तर नॉन मायनॉरिटी लिहिण्यापेक्षा हिंदू लिहिलं असतं तर काय. पण मायनॉरिटीमध्ये आज सर्व मराठा आहेत, धनगर आहेत, सगळे मायनॉरिटीमध्ये येत असतात. मग नॉन मायनॉरिटीचे फक्त कोण राहिलं ह्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. पण त्यांचा कुठेही कुठेही उल्लेख केलेला नाही आहे हा विषय आहे. त्याच्यानंतर दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय शेतकऱ्याच्या दृष्टीने आहे की अल्पभूधारक शेतकरी जर मागासवर्गीय असेल तर त्याला शासनाकडनं कुठल्याही अनुदानाच्या पोटी 60-70% अनुदान मिळते. पण अल्पभूधारक शेतकरी जर ब्राह्मण असेल तर त्याला मात्र 35% अनुदान आहे. म्हणजे 5 एकर जी जमीन आहे, 5 एकरापेक्षा कमी जी जमीन आहे ती मागासवर्गीय कुठल्याही माणसाला जेवढं उत्पन्न देणार आहे तेवढंच उत्पन्न ब्राह्मणाच्याही माणसाला मिळणार आहे. मग हा जुजा भाव कृषी खात्याने दूर करणं अत्यंत गरजेचं आहे. हा हिंदू हा शब्दच गाळला आहे. हिंदू म्हणायला शासनाला काय अडचण आहे? हिंदू म्हणायला शासनाला अडचण नाही ना. जेव्हा तुम्ही मुस्लिम, ख्रिश्चन विचारताय, बुद्धिस्ट विचारताय, मग हिंदू पण विचारा ना. आमचं म्हणणे जातीयवादाचा विषयच नाही, हा धर्माचा विषय आहे की हिंदू धर्म, मुस्लिम धर्म, ख्रिश्चन धर्म, तसं हिंदू धर्म लिहा ना. तिथे नॉन मायनॉरिटी हा शब्द लिहिण्यापेक्षा हिंदू हा शब्द लिहिणं उचित ठरला.